अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केल्याने परराज्यातील अनेक विद्यार्थी, कामगार, मजूर हे लॉकडाऊनमुळे जामनेर तालुक्यात अडकून पडले होते। शासनाने नव्याने दिलेल्या आदेशानुसार या अडकून पडलेल्या 32 नागरिकांना आज जामनेर बस आगाराचे प्रमुख योगेश धनराळे यांनी विनामूल्य 2 बस उपलब्ध करून देत या 32 जणांना त्यांच्या गावी रवाना केले आहे। या प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक विनय सोनवणे, पीआय प्रताप इंगळे उपस्थित होते। नागरिक आहे त्यांना ते आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याबाबत आदेश प्राप्त झाले। त्यानुसार जामनेर एस टी महामंडळांनी तात्काळ त्याची दखल घेऊन वाकूतहून 14 भोरहून 6 अशी जवळपास 20 लोकांना आपण घेतले। त्यांना आपण या ठिकाणाहून मेडिकल चेकअप केलं। त्यांना रुग्णालय जामनेर येथून मेडिकल चेकअप झाल्यानंतर त्यांना खाण्यासाठी काही साहित्य देण्यात आलं, पाण्याची व्यवस्था करण्यात आली। आता या ठिकाणाहून ग्रामीण रुग्णालयातून त्यांना महामंडळाच्या बसने रवाना करण्यात आलं। यापुढे जे काही जामनेरमध्ये पायदळ येणारे नागरिक किंवा मजूर असतील त्यांना देखील एस टी महामंडळाने प्रशासनाच्या वतीने योग्य ती सुविधा देण्यात येईल। त्यांचं मेडिकल चेकअप करून त्यांना गावी रवाना करण्याबाबत शिवसेनेपर्यंत पोहोचवण्यावर येतात प्रयत्न करण्यात येतील। जर कोणी काही असेल असं कोणाच्या निदर्शनानं त्यांनी तात्काळ प्रशासनाच्या लक्षात आणून द्यावं। धन्यवाद। सकाळी आम्हाला सूचना प्राप्त झाल्या की जे मजूर आहेत परराज्यातले ते पायी चालत आहेत आणि आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचत आहेत अशा मजुरांना महामंडळाच्या वतीने कुठल्याही भाडे आकारणी न करता त्यांना मोफत आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत त्यांना सोडायचं आहे असं सांगण्यात आले। त्या दृष्टिकोनातून मी माननीय तहसीलदार साहेबांशी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर जे मजूर होते आपल्या तालुक्याच्या सीमेमध्ये ते प्रवास करत होते अशा मजुरांना जे 20 मजूर होते वाकूत आणि पौर येथील अशा 20 मजुरांना आज रोजी वैद्यकीय तपासणी करून आपल्या सर्वांच्या समक्ष त्यांना आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत चोरवडपर्यंत त्यांना इथे विनाशुल्क सोडण्यात आले। जे परराज्यातील मजूर आहेत अशा मजुरांना जामनेर आगारातून एस टी बस मार्फत विनामूल्य आपण या जामनेरमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टर श्री सोनवणे साहेब यांनी व त्यांच्या टीमने करून तसेच डेपो मॅनेजर यांनी तात्काळ विनामूल्य शासनाच्या आदेशानुसार एस टी बस उपलब्ध करून दिली। त्यानंतर आपल्या तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब मी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून जाणाऱ्या सर्व मजुरांना त्यांच्यासोबत जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करून असे सर्व मजूर आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत या ठिकाणाहून रवाना करण्यात आलेले आहेत। यानंतरसुद्धा आपल्या तालुक्यातून कोणी बाहेर राज्यात जाणारे पैदल कोणतेही मजूर किंवा इतर काही लोक आढळून आल्यास त्यांनासुद्धा अशी शासनाच्या वतीने जी सुविधा पुरवण्यात आलेली आहे ही सुविधा आपण जामनेर तालुक्याच्या वतीने त्यांना ती पुरवणार आहोत। आपल्यालासुद्धा कोणाला निदर्शनास आल्यास अशा मजुरांना पायी चालण्यापासून थांबून प्रशासनाशी संपर्क करावा, योग्य ती प्रशासनाच्या वतीने दखल घेऊन
योग्य ती त्यांची व्यवस्था करण्यात येईल. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.